मित्रांनो, आता आपण आलो आहोत अल्बर्ट हॉल म्युझियममध्ये. ह्याच्या आधी आम्ही जयपूरच्या सिटी पॅलेस आणि जंतर मंतर इथे गेलेलो होतो. त्याचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर वरच्या आय बटनमध्ये बघू शकता. जंतर मंतरहून अल्बर्ट हॉल म्युझियमला यायला आम्ही ई रिक्षा केली होती, ज्याचं तिकीट होतं 10 रुपये प्रतिमानसे आणि जवळपास अर्धा तास लागला अल्बर्ट हॉल म्युझियमला पोचायला. इथे खरं तर म्युझियमला रात्री खूप छान रोषणाई केलेली असते, पण आम्ही आलो तेव्हा मात्र पूर्ण दुपार होते, त्यामुळे आम्ही रोषणाई काय आम्हाला बघायला भेटली नाही. तर तिकीट आमचं कंपोजिट तिकीटमध्येच इन्क्लूड होतं. असं सेपरेट तिकीट घ्यायला गेलं तर 52 रुपये प्रतिमानसे असं तिकीट आहे. लहान मुलांना बहुतेक फ्री आहे मला आता आठवत नाही. अल्बर्ट हॉल म्युझियम हे राजस्थानामधील सगळ्यात जुन्या संग्रहालयापैकी एक आहे. भारतीय आणि अरबी शैलीमधील बांधलेली ही इमारत म्हणजे कलेचा एक उत्तम नमुनाच आहे. महाराजा राम सिंग यांची इच्छा होती की ते एक टाउन हॉल असावा, पण त्यांचे उत्तराधिकारी माधो सिंग दुसरे यांनी या इमारतीचे रूपांतर संग्रहालयात केले. या संग्रहालयाचं नाव किंग एडवर्ड यांनी यांच्या नावावरनं दिले, जे 6 फेब्रुवारी 1876 इथे आले होते. तसं बघायला गेलं तर ह्या संग्रहालयात खूप जुनी चित्रं, त्याच्यानंतर हत्तीच्या दातांनी कलेल्या कलाकुसर, खूप जुने असे धातूंनी बनवलेल्या मूर्त्या सगळीकडे तुम्हाला बघायला भेटतील. मिस्र देशातून आणलेली मम्मी हे या संग्रहालयाचं प्रमुख आकर्षण आहे, जे तिथे काचेच्या पेटीमध्ये दुसऱ्या माळावर जतन करून ठेवलेले आहे.
कार आणि तिथे जुन्या कालामातले वस्तू होते आणि खूप खूप म्हणजे बंदुका बघितल्या बंदुका होते आणि ऑल होत मम्मी आणि एक भूताची मम्मी बघितली होती आणि आता आम्ही आलो हे गार्डन ला जसं आता कसं वाटलं म्युझियम कसं वाटलं आता मला म्युझियम छान वाटलं आणि तिथे कसं वाटलं तुला फिरताना खूप फिरायला किती वेळ लागला तुला फिरायला एक तास लागला एक तास तर लागलाच लागला हा आणि अजून काय आता करणार तू आता मी गार्डनला आली आहे इथं मी आता हवा मिळायला जाणार आहे तर लाईक आणि सबस्क्राइब आणि शेअर आणि फॉलो आणि कमेंट करा थँक्यू थँक्यू हा